देवाचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतोय की ते बाप त्या दुष्टापासून तुम्हाला राखेल. येशू बाप त्या दुष्टापासून राखेल. उत्तम मेंढपाळ त्या दुष्टापासून तुम्हाला राखेल. फक्त आम्हाला त्याच्या मागे जायचं आहे, फक्त आम्हाला त्याची वाणी ऐकायची आहे. जोपर्यंत वाणी ऐकणार नाही, जोपर्यंत त्याच्या मागे जाणार नाही, तो आम्हाला दुष्टापासून राखू शकत नाही. वचन सांगतं, जो कोण त्याची वाणी ऐकतोय, जो कोण त्याच्या मागे जातोय, तो त्याला त्या दुष्टापासून राखेल, तो त्या दुष्टापासून त्याला राखेल. ओ माझ्या बहिणीनो भावानो, कितर वेळा तुम्ही त्या दुष्टाच्या पाशात अडकला, कितर वेळा त्या दुष्टाच्या पाशात अडकून त्याने तुमच्या जीवनामध्ये अस्वस्थता निर्माण केली, तुझ्या कुटुंबामध्ये कितर वेळा निर्माण केली असेल. मग वचन सांगतो 2023 मध्ये आम्ही जात असताना ओ परमेश्वर म्हणतोय, मी उत्तम मेंढपाळ आहे आणि माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, आणि जो कोण माझ्या मागे येईल ते बाप म्हणतो मी त्याला त्या दुष्टापासून राखील. तुमच्या कुटुंबामध्ये दुष्टाने केलेलं कार्य, तुमच्या सेवा कार्यामध्ये कुटुंबाने केलेलं कुटुंब सैतान केलेलं कार्य, तुमच्या व्यवसायामध्ये दुष्टाने केलेलं कार्य, या प्रत्येक गोष्टीमध्ये तो परमेश्वर त्या दुष्टापासून राखेल. तो देव उत्तम मेंढपाळ त्या दुष्टापासून राखेल. आज किती लोक म्हणतील की प्रभू मी तुझ्या मागे जाईन, आज किती लोक म्हणतील की होय प्रभू मी तुझी वाणी ऐकेन, आज कितर लोक म्हणतील होय परमेश्वर पित्या 2023 मध्ये दुष्टाच्या हातात मी सापडलो होतो, व्यसनाच्या गोष्टीत मी सापडलो होतो. होय परमेश्वर पित्या तुला न आवडणार प्रत्येक त्या गोष्टी तुझ्या विरोधात होत्या त्याच्यात मी सापडलो होतो, त्या दुष्टाच्या हातात प्रभू मी सापडलो होतो. व तुम्हाला आज माझं जीवन तुला समर्पित करायचं आहे, व तू आज मला तुझ्या मागे यायचं आहे, व तू आज प्रभू मला तुझी वाणी ऐकायचं आहे, कारण मला त्या दुष्टाच्या हातात नाही सापडायचं, मला त्या दुष्टाच्या हातात नाही सापडायचं प्रभू. माझं कुटुंब त्या दुष्टाच्या सापडलं नसलं पाहिजे, माझी मिनिस्ट्री त्या दुष्टाच्या हातात सापडलं नसलं पाहिजे. होय प्रभू माझं वैयक्तिक जीवन त्या दुष्टाच्या हातात सापडलं नसलं पाहिजे प्रभू, मी तुझ्या मागे येणार, ओ मी प्रभू तुझी वाणी ऐकणार. आज किती लोक परमेश्वराकडे त्या पश्चातापाद्वारे त्याच्याकडे येतील, आज कित्येक लोक समर्पणाद्वारे त्या परमेश्वराच्या जवळ येतील. होय प्रभू मला तुझ्या मागे यायचं आहे, होय पित्या मला तुझ्या मागे यायचं आहे, मी माझं जीवन तुला समर्पित करतो राजा, मला तुझ्या मागे यायचं आहे.